पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यालाही वरदान ठरलेल्या डिंबे धरणात सध्या 84% एवढा पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचे प्रमाण चांगले असून आजपर्यंत या भागात 375 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. सुमारे 13.5 TMC पाणी साठवण क्षमता असणारे हे धरण सध्या भरत आले आहे. स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्मा बाबू गेनू जलाशयाच्या सांडव्यावर ककडी पटबंधारे विभागामार्फत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. धरणाच्या 5 सांडव्यावर विद्युत रोषणाईतून आकर्षक तिरंगा साकारला आहे. रात्रीच्या वेळी ही रोषणाई येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असून स्थानिक नागरिक ही रोषणाई पाहण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. डॉक्टर अतुल साबळे, जोमॉन न्यूज, अंबेगाव.